मित्रांनो राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी अभ्यास जेवढा महत्त्वाचा आहे टेस्ट सोडवणं प्रश्न सोडवणं जेवढं महत्वाचं आहे तेवढंच अत्यंत महत्वाचं आहे ते म्हणजे नियोजन हमारी योजना ऐसे नहीं हो आपको लगता होगा नाही ऐकली होमेंट ॲसा जी बहुत डिटेल मेट ऑर्गनाईज करते वेळेच नियोजन वर्षभर तुम्ही अभ्यास करता आणि या संपूर्ण मेहनतीचं परीक्षण परीक्षेच्या दोन तासांमध्ये केलं जातं त्यामुळे तुम्ही या दोन तासामध्ये कसं परफॉर्म करता दोन तासामध्ये तुम्ही कशा पद्धतीने टाइम मॅनेजमेंट करता आणि कशा पद्धतीने तुम्ही तुमचं परफॉर्मन्स देता यावर तुमचं यश आणि अपयश अवलंबून असतं आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाईम मॅनेजमेंटबद्दल बोलणार आहोत परीक्षेच्या दोन तासाचं नियोजन आपण कसं करणार आहोत याबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे हा व्हिडिओ अत्यंत शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक तुम्हाला बघायचं आहे तर चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात परंतु पुढे जाण्याआधी या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या चाहिए जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक महत्वपूर्ण नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार मी स्वप्निल पुराणिक आणि तुम्ही पाहत आहात स्पर्धा परीक्षा जगतातील सर्वात दर्जेदार युट्यूब चॅनल स्वप्न स्टडीज तर मित्रांनो राज्यसेवा परीक्षेच्या या दोन तासांच्या टाइम मॅनेजमेंट बद्दल आपण बोलणार आहोत सुरुवातीला आपण बघूयात की हे टाइम मॅनेजमेंट नेमके का करावे लागते आता ही स्पर्धा परीक्षा आहे मित्रांनो आणि जसं तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक स्पर्धेमध्ये वेळेचं खूप महत्व असतं ठराविक वेळेमध्ये तुम्हाला काही गोष्टी करायच्या असतात आणि ही तर स्पर्धा परीक्षा आहे यामध्ये लाखो विद्यार्थी अपेर होत असतात आणि यामध्ये जर तुम्हाला पास व्हायचं असेल तुम्हाला जर कट ऑफ क्लिअर करायचं असेल चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायचं असेल तर या दोन तासांचं उत्तम नियोजन तुम्हाला करणं आवश्यक आहे आपण वर्षभर अभ्यास केलेला आहे टेस्ट सिरीज सोडवलेल्या आहे आणि या सगळ्या मेहनतीचं परीक्षण या तुमचं दोन तासात होणार आहे आणि जर मिनिटांमध्ये जर आपण हिशोब बघितला तर या एकशे वीस मिनिटांपैकी एक एक मिनिट महत्वाचं आहे यासाठी आपल्याला नियोजन करायचं आहे साधं चित्रपट बघायला आपण प्लॅनिंग करतो की जर नऊचा शो असेल तर आपण आठलाच घरातून निघतो मित्र येणारे असतात कोणी जर लेट होत असेल तर एकेका मिनटाचं तिथेही आपण हिशोब करतो साधं जर आपण चहा पिताना त्यात बिस्किट बुडवलं तर तेही आपल्याला वेळेच्या आत ते खावं लागतं नाहीतर ते, ते बिस्किट पडतं आमच्या विदर्भात त्याला बिस्किट मुरणं असं म्हणतात तर या कारणासाठी आपल्याला एकेका मिनिटाचं एकेका सेकंदाचं नियोजन करायचं आहे मित्रांनो आता आपली रणनीती कशी असावी प्रत्येक विद्यार्थ्याची प्रत्येक उमेदवाराची त्या ठराविक दोन तासाची रणनीती ही ठरलेली असणं गरजेचं आहे आणि ती कशी असावी तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या दोन तासांमध्ये तुमची संपूर्ण प्रश्नपत्रिका कवर झाली पाहिजे घाईघाईमध्ये काही प्रश्न सुटायला नको पेपर हा लेंदी असतो प्रश्न मोठे मोठे असतात प्रश्न वाचण्याची सवय आपली झाली पाहिजे आणि त्या ठराविक दोन तासाच्या पिरियडमध्ये शंभरच्या शंभर प्रश्न वाचून कम्प्लीट होणं गरजेचं आहे कारण की अनेक विद्यार्थ्यांचा असा अनुभव आहे की दोन तासामध्ये पूर्ण प्रश्नपत्रिका कवर होत नाही बरेचसे प्रश्न तसेच राहून जातात आणि त्यामुळे खूप मोठं नुकसान होतं एकही एक प्रश्न सुटायला नको आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न अटेम्प्ट करणं खूप गरजेचं आहे जेवढे जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही अटेम्प्ट कराल तुमचं सिलेक्शन होण्याची जी प्रॉबॅबिलिटी आहे सिलेक्शन होण्याचे चान्सेस हे अनेक पटींनी वाढून जातील त्याच्यामुळे हो जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे आहेत आणि ते म्हणजे अचूक सोडवायचे आहेत चुका व्हायला नको सिली मिस्टेक्स व्हायला नको नाहीतर घाई गडबडीत काय होतं की ऐवजी आपण डी मध्ये जाऊन बबल करतो डीच्या ऐवजी सी बबल करतो किंवा काही काही विद्यार्थी काय करतात की एकत्रितपणे सगळं प्रश्नपत्रिका सोडवतात आणि नंतर शेवटच्या अर्ध्या तासामध्ये बबल करायला घेतात त्यामुळे जर आपण चुकीचा नंबर निवडला तर येणारे सगळे उत्तर आपले चुकीचे बबल होऊ शकतात <laughs> 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 तर अशी कुठलीही चूक होणं आपल्याला परवडणार नाही आहे त्यामुळे कमीत कमी चुका करून जास्तीत जास्त प्रश्न अचूक सोडवणे हे आपलं टार्गेट असलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पेपर कठीण असो की सोपा असो आपली किमान एकशे तीस मार्कांची सोय होणं खूप गरजेचं आहे कारण की तुम्हाला माहिती आहे की कट ऑफ हा शंभर ते एकशे दहाच्या रेंजमध्ये लागतो आणि जर तुम्ही एकशे तीस मार्कांची सोय केली कुठे ना कुठे तुमचे प्रश्न चुकू शकतात निगेटिव्ह मार्किंगमध्ये तुमचा स्कोअर कमी होऊ शकतो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये एकशे दहाच्या वर मार्क्स घ्यायचे असतील तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे आहेत किमान एकशे तीस मार्कांची तयारी तुम्हाला करायची आहे तर अशा पद्धतीचं आपलं रणनीती आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे आता थोडंसं टाइम कॅल्क्युलेशनबद्दल हिशोब बघूयात मी तुम्हाला टाईम बद्दल सांगतो आहे त्यामुळे टाइमचं कॅल्क्युलेशन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे जर आपण बघितला की राज्यसेवा परीक्षेला उपलब्ध वेळ किती असतो तर दोन तास असतात म्हणजे एकशे वीस मिनटं असतात या एकशे वीस मिनिटांचं ब्रेकअप जर आपण केलं तर सुरुवातीच्या पाच मिनिटामध्ये आपल्याला प्रश्नपत्रिका हाताळणे प्रश्नपत्रिका आपल्या हातात येते त्याच्यानंतर ती ओपन करणे प्रश्नपत्रिका योग्य आहे की नाही बरोबर ती पृष्ठसंख्या योग्य आहे की नाही सगळे पानं त्यात आहेत की नाही शंभरच्या शंभर प्रश्न त्यात आहेत की नाही का काही पानं गहा आहेत ह्या गोष्टी आपल्याला चेक करायच्या असतात त्याच्यामध्ये एक तीन ते पाच मिनटं आपले जातात त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या गोष्टीचा सगळ्यांनाच राग येत असेल की अगदी आपण जेव्हा पेपर सोडवत असतो पेपरच्या घाईमध्ये असतो तर त्या दोन तासामध्ये वारंवार हे जे इन्व्हिजिलेटर असतात ते आपल्याला येऊन डिस्टर्ब करतात कुठेतरी ते सही करायची असते कुठेतरी ते अंगठा मागतात मग या पूर्ण प्रक्रियेमध्ये या सगळ्या फॉर्मॅलिटीजमध्ये पुन्हा तीन ते पाच मिनिटं जाण्याची शक्यता असते आणि त्याच्यामध्ये अटेंडन्सवर सही करण्या असेल ज्या काही या फॉर्मॅलिटीज आहेत त्याच्यामध्ये आपला वेळ जातो खूप इरिटेटिंग ह्या गोष्टी आहेत अंगठा घेणं हे थोडंसं अजून इरिटेटिंग काम आहे कारण की त्याच्यात आपला अंगठा घेतला जातो आणि तो अंगठा आपला शाईने भरून जातो मग पुन्हा ते दोन ते तीन मिनटं तो अंगठा साफ करण्यामध्ये चालला जातो कारण की चुकून आपल्या अंगठ्याचा शिक्का जर आपल्या कीवर किंवा की शीटवर पडला तर तिथेही आपण कट होण्याची आपली शक्यता असते तर ह्या गोष्टी काळजीपूर्वक आपल्याला बघायचं असतात इथे आपल्या तीन ते पाच मिनटं जातात आणि सगळ्यात शेवटी अँसरशीट तपासणे प्रश्नपत्रिका तपासणे की आपण सगळे प्रश्न, प्रश्न सोडवलेले आहेत की नाही सगळ्या प्रश्नांचं बबल आपण योग्य केलेलं आहे की नाही तर हे चेक करणं हे याच्यामध्ये आपल्या सगळ्यात शेवटचे पाच मिनिट आपल्याला द्यावे लागतात मग जर आपण साधारणत बघितलं तर सुरुवातीचे तीन मिनटं अटेंडन्सवर सही करणे आणि फॉर्मॅलिटीज करणे हे किमान दोन मिनटं आणि शेवटचे पाच मिनटं असं बघितलं तर दहा मिनटं दोन तासांपैकी म्हणजे एकशे वीस मिनटापैकी दहा मिनटं आपले या फॉर्मॅलिटीजमध्ये खर्च होणार आहे आणि इफेक्टिवली आपल्याकडे किती वेळ उरणार आहे तर फक्त एकशे दहा मिनटं मग या एकशे दहा मिनटाचं आपल्याला नियोजन करायचं आहे आपण डोक्यामध्ये एकशे वीस मिनटाचा हिशोब जर घेऊन चाललो तर त्याच्याने आपला फायदा होणार नाही आहे आपल्या वाटेला फक्त एकशे दहा मिनटं येणार आहेत त्या एकशे दहा मिनटाचं आपल्याला नियोजन करायचं आहे परंतु त्याच्या आधी महत्त्वाचे मुद्दे बघा कालावधी दोन तास आहे पण त्यापैकी फक्त एकशे दहा मिनटं आपल्याला मिळणार आहेत प्रश्नसंख्या शंभर आहे प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहे म्हणजे एकूण गुण दोनशे आहेत आणि प्रश्नांचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे आणि ओ एम आर शीटमध्ये आपल्याला बबल करायचं आहे म्हणजे आपली प्रक्रिया कशी असणार आहे तर सगळ्यात पहिले प्रश्न वाचणे मग प्रश्न समजून घेणे बरोबर उत्तरापर्यंत येणे मग त्याच्यामध्ये एलिमिनेशन मेथड असेल किंवा जोड्या लावा असेल या सगळ्या टेक्निक्स वापरून बरोबर उत्तरापर्यंत येणे आणि ओ एम आर शीटमध्ये बबल करणे किंवा गोल करणे या सगळ्या प्रक्रियेला जर आपण वेळ किती लागतो हे बघितलं सरासरी प्रति प्रश्न आपल्याला किती वेळ लागतो तर हा वेळ जर आपण बघितला तर काही लोकांना धक्का बसू शकतो की प्रत्येक प्रश्नाला आपल्याला सहासष्ट सेकंद एवढाच वेळ मिळतो सिक्स्टी सिक्स सेकंड पर क्वेश्चन एवढाच वेळ आपल्या वाटायला येतो मग या, ये या सहासष्ट सेकंदांमध्ये प्रश्न वाचायचा तो समजून घ्यायचा आणि बरोबर उत्तरापर्यंत येऊन ओ एम आर शीटमध्ये बबल करायचं यासाठी फक्त सहासष्ट सेकंद आहेत मित्रांनो आणि हे सगळं करून प्रत्येक प्रश्न आपल्याला चांगल्या पद्धतीने वाचून त्याचं उत्तर आपल्याला ओ एम आर शीटमध्ये द्यायचं आहे आणि एकशे दहा मिनिटामध्ये हे शंभर प्रश्न सोडवायचे आहेत त्यामुळे प्रत्येक प्रश्न सोडवताना ही तुमची रेस अगेन्स्ट टाइम होणार आहे मित्रांनो त्यामुळे एकशे दहा मिनिटामध्ये प्रचंड तुमचं जे ब्रेन आहे ते वर्क करणार आहे त्याचे ब्रेनचे जे कॅल्क्युलेशन्स आहेत ब्रेनमधलं जे, जे, ब्रेन जे तुमची प्रोसेसिंग आहे ती खूप फास्ट होणार आहे तर याची सवय तुम्ही आतापासून लावणं खूप गरजेचं आहे वेळ लावून रोज तुम्ही किमान शंभर प्रश्न सोडवण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे तेव्हा कुठे हे जे वेळेचं गणित आहे ते तुमचं परफेक्ट येणार आहे मित्रांनो आता या एकशे दहा मिनिटांचं नियोजन कसं करायचं हे तुम्हाला सांगणार आहे तर प्रश्नपत्रिका कशी सोडवावी जेणेकरून आपले जास्तीत जास्त प्रश्न आपले सोडवलं जातील जास्तीत जास्त प्रश्न बरोबर होतील सिली मिस्टेक्स कमी होतील किंवा जे चुकीचे आपले प्रश्न आहेत कमीत कमी प्रश्न चुकतील आणि आपला स्कोअर जास्तीत जास्त वाढेल यासाठी जी आत्ता पद्धत मी तुम्हाला सांगतो आहे ती अत्यंत महत्वाची आहे या स्टेपमध्ये जर तुम्ही प्रश्नपत्रिका सॉल्व्ह केली तर जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला मिळवता येणार आहे आणि कट ऑफ सुद्धा तुम्हाला योग्य पद्धतीने कव्हर करता येणार आहे त्यामुळे आता ही जी प्रोसेस मी सांगतो आहे ती खूप लक्षपूर्वक तुम्हाला बघायची आहे तर एकशे दहा मिनिटाचं नियोजन करत असताना तुम्हाला राऊंडमध्ये प्रश्नपत्रिका सोडवायची आहे पहिला राऊंड दुसरा राऊंड आणि तिसरा राऊंड किंवा तुम्ही चौथा राऊंड पण करू शकता परंतु सुरुवातीला या तीन राऊंडमध्ये प्रश्नपत्रिका सोडवण्याचं तुम्ही सवय तुम्हाला लावून घ्यायची आहे पहिल्या राऊंडमध्ये पहिला राऊंड अत्यंत महत्त्वाचा आहे पहिल्या राऊंडला तुम्ही पंचेचाळीस मिनिटं द्यायची आहेत आता या पंचेचाळीस मिनटामध्ये पहिल्या राऊंडमध्ये ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला शंभर टक्के खात्री आहे की या प्रश्नाचं हेच उत्तर आहे मग तुम्ही एलिमिनेशन मेथड लावा चुकीचे विधानं किंवा चुकीचे ऑप्शन्स डिलीट करून योग्य प्रश्नापर्यंत तुम्ही जे येत आहे तुम्ही कोणतीही टेक्निक वापरा परंतु तुम्हाला शंभर टक्के कॉन्फिडन्स ज्या प्रश्नामध्ये असेल त्याच प्रश्नांना तुम्हाला सोडवायचा आणि तेच प्रश्न तुम्हाला बबल करायचे आहे प्रश्न सोडवण्याची टेक्निक कशी असली पाहिजे तुम्ही दहा दहा प्रश्नांची बॅच घ्या दहा प्रश्न वाचा एक एक प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचा जर तो प्रश्न तुम्हाला कठीण वाटला जर प्रश्न तुम्हाला अनोखी वाटला जर प्रश्न कन्फ्युजिंग वाटला जर तुम्हाला अशी असं वाटलं की ही माहिती आपल्याला नाही आहे याच्यामध्ये कन्फ्युजन आहे तसे प्रश्न सध्या सोडून द्या त्यांना एक विशिष्ट तुम्ही टिकमार्क करा करण्याची एक पद्धत वापरा तुम्ही त्याला गोल करा किंवा स्टार करा आणि ते नंतरसाठी सेकंड किंवा थर्ड राऊंडसाठी सोडा परंतु जे असे प्रश्न आहेत की ज्यांचं शंभर टक्के उत्तर तुम्हाला माहिती आहे की हेच याचा अँसर आहे असे प्रश्न तुम्ही बबल करा ओ एम आर शीटमध्ये अशा पद्धतीने तुम्ही जर शंभर प्रश्न वाचले असतील पहिल्या राऊंडमध्ये त्यापैकी तुम्हाला फक्त चाळीस ते पंचेचाळीस प्रश्न बबल करायचे आहेत पहिल्या राऊंडमध्ये प्रश्न तर सगळेचे सगळे वाचायचे आहेत तुम्हाला परंतु जे मार्किंग करायचं आहे बबल करायचं ते फक्त चाळीस ते पंचेचाळीस प्रश्नांचं करायचं आहे आता दुसऱ्या राऊंडमध्ये आपण बघूयात की दुसऱ्या राऊंडमध्ये आपण काय करायचं आहे तर दुसऱ्या राऊंडमध्ये जे आपण सोडलेले प्रश्न होते किंवा पुढच्या राऊंडसाठी ठेवलेले प्रश्न होते या दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला असे प्रश्न सोडवायचे आहेत की जिथे आपल्याला दोन ऑप्शन्समध्ये कन्फ्युजन होतं सी किंवा डी किंवा ए किंवा बी अशा दोन ऑप्शनमध्ये जिथे कन्फ्युजन होतं किंवा चार विधानं तुम्हाला दिलेली आहेत या चार विधानांपैकी तुम्हाला दोन विधाना माहिती आहेत दोन विधानांबद्दल कन्फ्युजन आहे अशा जे काही प्रश्न आहेत किंवा जोड्या लावा प्रश्न आहेत त्याच्यामध्ये दोन जोड्या तुम्हाला माहिती आहेत त्या जुळलेल्या आहेत इतर दोन जोड्यांचं तुम्हाला माहिती नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला कॉन्फ कन्फ्युजन होतं आहे ऑप्शनमध्ये कन्फ्युजन होतं आहे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये सोडवायचे आहेत जिथे तुम्ही मागच्या राऊंडमध्ये स्टार करून ठेवला होता किंवा खून करून ठेवली होती तेव्हा ते प्रश्न हे सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला सोडवायचे आहेत आणि किमान तीस ते पस्तीस प्रश्न तुम्हाला या सेकंड राऊंडमध्ये सोडवायचे आहेत आणि या सेकंड राऊंडलासुद्धा तुम्ही पंचेचाळीस मिनटं देऊ शकता पंचेचाळीस मिनटामध्ये जिथे जिथे तुम्हाला कन्फ्युजन आहे तिथे तुम्ही विचार करू शकता विचार करायला वेळ घेऊ शकता थोडंसं आठवण्याचा प्रयत्न करू शकता कन्सेप्ट लावून किंवा टेक्निक लावून तुम्ही ते प्रश्न सॉल्व करू शकता आणि त्याच्यामुळे दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही पंचेचाळीस मिनटं घ्यायचे आहेत आता बघा पहिला राऊंड आणि दुसरा राऊंड याच्यामध्ये पहिल्या राऊंडचे पंचेचाळीस मिनिटं आणि दुसऱ्या राऊंडचे पंचेचाळीस मिनिटं एकूण नव्वद मिनिटामध्ये तुमचा अटेम्प्ट किती झालेला आहे हे बघूयात आपण पहिल्या राऊंडमध्ये आपण सोडवले चाळीस ते पंचेचाळीस प्रश्न आणि दुसऱ्या राऊंडमध्ये आपण सोडवले तीस ते पस्तीस प्रश्न म्हणजे काय एक सत्तर ते ऐंशी प्रश्न आपण दोन राऊंडमध्ये अटेम्प्ट करायचे मित्रांनो आता या सत्तर ते ऐंशी प्रश्नांपैकी जे पहिले चाळीस ते पंचेचाळीस प्रश्न आहेत त्याच्यामध्ये तुम्ही डॅम शुअर आहात शंभर टक्के तुम्ही शुअर आहात की हे माझे बरोबर येणारच आणि उरलेले जे तीस ते पस्तीस प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा विचार करणार आहात एलिमिनेशन टेक्निक लावणार आहात कन्सेप्ट लावणार आहात तुम्ही थोडं तुमची मेमरी लावून जेव्हा ते प्रश्न सोडवणार आहात तेव्हा तुम्हाला माहिती असणार आहे की हे प्रश्न बरोबर येऊ शकतात सेकंड राऊंडमध्ये सुद्धा तुमची जी ॲक्युरेसी आहे ती जास्त असू शकते फर्स्ट राऊंडमध्ये हा प्रयत्न करायचा आहे की हंड्रेड पर्सेंट अॅक्युरेसीने तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत सेकंड मध्ये तुम्हाला ही खात्री करायची आहे की तुमची जी ऍक्युरसी आहे ती ऐंशी ते नव्वद टक्के असली पाहिजे आता मी ऍक्युरसीचा उल्लेख केलेला आहे ही अॅक्युरसी नेमकी काय आहे अॅक्युरसीचं महत्व काय आहे आणि तुम्ही स्वतःची अॅक्युरसी कशी कॅल्क्युलेट करायची आहे यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आहे किंवा इथे वरती कुठेतरी तुम्हाला त्याचं बटन मिळणार आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तो अॅक्युरसीचा व्हिडिओ बघू शकता आणि त्याच्यातून तुम्ही तुमची अॅक्युरसी काढू शकता तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की पहिल्या राऊंडमध्ये शंभर टक्के अॅक्युरसी असली पाहिजे सेकंड राऊंडमध्ये ऐंशी ते नव्वद टक्के अॅक्युरसी असली पाहिजे आणि आता बोलूयात थर्ड राऊंडबद्दल आणि आता बोलूयात थर्ड राऊंडबद्दल तिसरा राऊंड अत्यंत महत्वाचा आहे या तिसऱ्या राऊंडमध्ये किमान दहा ते पंधरा प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आता हे असे प्रश्न असणार आहेत की जे तुम्हाला सुरुवातीला वाचताना थोडेसे कठीण वाटले होते तुम्हाला नवीन इन्फॉर्मेशन वाटली होती हे प्रश्न विज्ञानातले असू शकतात हे प्रश्न चालू घडामोडीमधले असू शकतात की ज्याच्याबद्दल तुम्हाला पाहिल्या पाहिल्या अटेम्प्ट करण्याचं डेरिंग नाही झालेलं परंतु शांत डोक्याने जर तुम्ही विचार केला तर तुम्ही या प्रश्नांच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता असे हे दहा ते पंधरा प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत इथेही तुम्हाला विचार करायला वेळ आहे कारण की तिसऱ्या राऊंडमध्ये पुन्हा आपण वीस मिनटं दिलेले आहेत म्हणजे पहिले नव्वद मिनटं आणि हे वीस मिनटं बरोबर एकशे दहा मिनटं आणि जे शेवटचे पाच मिनटं आहेत त्याच्यात मी तुम्हाला चेक करण्यासाठी पण वेळ दिलेला आहे की शेवटच्या पाच मिनटामध्ये प्रश्नपत्रिका चेक करणे की कुठला प्रश्न राहून गेलेला आहे का म्हणजे आपण त्याचं उत्तर काढलेलं आहे परंतु बबल करणं आपलं राहून गेलेलं आहे का हे चेक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि अशा पद्धतीने पहिला राऊंड दुसरा राऊंड आणि तिसरा राऊंड मिळून आपण नव्वद ते पंच्याण्णव प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की नव्वद ते पंच्याण्णव प्रश्न जर तुम्ही सॉल्व्ह करणार असाल तरच तुम्हाला पूर्वपरीक्षा किंवा पूर्वपरीक्षेचा कट ऑफ क्लिअर करण्यामध्ये तुम्हाला शाश्वती असणार आहे मी तर माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो की तुम्हाला शंभरच्या शंभर प्रश्न सोडवायचे आहेत आता याचं कारण काय आहे ते मी या आपल्या अॅक्युरसीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की का तुम्हाला पंच्याण्णव ते शंभर प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत याचं कारण म्हणजे आपली अॅक्युरेसी कमी असते तुमची अॅक्युरेसी जेवढी कमी असेल तेवढ्या चुका जास्त होण्याची शक्यता असते तेवढे जास्तीत जास्त प्रश्न चुकण्याची शक्यता असते म्हणून जर ॲक्युरसी कमी असेल तर तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न सोडवणं गरजेचं आहे जेवढे जा जास्त प्रश्न तुम्ही सोडवाल तेवढे नेट पॉझिटिव्ह मार्क्स तुम्हाला तुमच्या टोटलमध्ये अंतिम स्कोअरमध्ये जोडता येणार आहेत त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही राऊंडमध्ये प्रश्नपत्रिका सॉल्व केली तर तुम्हाला निश्चितच कट ऑफ क्लिअर करण्यामध्ये मदत होईल पेपर सोपा येऊ अथवा कठीण येऊ कोणाला कसाही पेपर जाऊ द्या तुम्ही मात्र तुमची जी एकशे तीस मार्कांची सोय आहे तुम्ही अशा पद्धतीने करू शकता मित्रांनो तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण एकशे दहा मिनिटाचं एकशे वीस मिनिटाचं नियोजन कशा पद्धतीने करायचं हे बघितलं आहे हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत येऊ द्या कारण की तुम्ही माझे व्हिडिओ बघत आहात रोज माझे व्हिडिओ रात्री नऊ वाजता पब्लिश होतात प्रीमियर होतात किंवा कधी कधी मी लाईव्ह घेऊनसुद्धा आपल्यासमोर येत असतो तर तुमच्या प्रतिक्रिया जोपर्यंत माझ्याकडे येणार नाही तुम्हाला नेमकं काय का हवं आहे कशा पद्धतीचा कंटेंट हवा आहे कशा पद्धतीचं गायडन्स तुम्हाला हवं आहे हे जोपर्यंत माझ्यापर्यंत पोचणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला याच्यामध्ये जास्तीत जास्त हेल्प करू शकणार नाही आहे त्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया तुमचे प्रश्न तुमच्या शंका मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत माझ्या व्हिडिओज पोचू द्या जेणेकरून त्यांनाही त्याची मदत होईल आणि जर आत्तापर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत या डिस्कशनमध्ये सामील व्हा तुमची राज्यसेवा परीक्षा कंबाईन परीक्षा किंवा यू पी एस सी परीक्षा या परीक्षेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त यश कशा पद्धतीने मिळेल हा माझा प्रयत्न असणार आहे यामध्ये मला तुम्ही सहकार्य करा तो भेटूया नवीन कुठल्या तरी व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान अभ्यास करा स्वतःची काळजी घ्या आणि पाहत रहा स्वप्न स्टडीज यूपीएससी राज्य सेवा राज्यसेवा आणि कंबाईन गट ब आणि गट क परीक्षांसाठी वैयक्तिक मार्गदर्शन सत्रे स्वप्न स्टडीजच्या या मोफत मेंटरशिप बॅच मध्ये सहभागी व्हा आणि मिळवा स्वप्न स्टडीज ऍप वरील कोर्सेस वर ऐंशी टक्क्यांपर्यंतची भरघोस सवलत आपले नाव नोंदवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे